अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेला संप आज अखेर उच्च न्यायालय मुंबई यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या बेकायदेशीर असल्याचे ठरवत तात्काळ संप मागे घेण्याचे आदेश केले। त्यामुळे जामनेर आगारात आज प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दीही दिसत होती। नमस्कार, आपण जामनेर तालुक्यातील दिवसापासून बस एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप चालू होता त्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांनी गेल्या 4 दिवसांपासून संप स्वीकारलेला होता। आणि हा संप चालू असताना प्रवाशांशी खूप गैरसोय होत होती। संपामुळे या ठिकाणी चिटपाखरूही फिरकलेले नसून आता ज्या बसेस रेग्युलरपणे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी जामनेर आगाराचे प्रमुख कमलेश धनराळे उपस्थित आहे। आपण एसटी कर्मचाऱ्यांचा दिनांक 16 तारखेच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेलेले होते। सलग 4 दिवस कर्मचारी संपावर होते, पण 20 तारखेला रात्री कोर्टाने आदेश दिले की कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो बेकायदेशीर आहे। आणि त्याच्यानंतर जे संघटनांचे पदाधिकारी होते त्यांनी बैठक घेऊन सण निर्णय घेतला की आपण उद्यापासून कामावर जाऊया। तर त्यामुळे आज आपल्याकडे सकाळपासून एसटीचे कर्मचारी कामावर आलेले आहेत आणि आजचं जे आपलं ऑपरेशन आहे ते सुरळीतपणे पार पाडत आहे। आज दुपारनंतर पूर्ण आपलं जे ग्रामीण ऑपरेशन आहे तालुक्याचं तर पूर्णपणे सुरू झालेलं आहे। आणि मागील 4 दिवसांचं ऑपरेशन बंद असल्यामुळे आपल्या आगाराचं सुमारे 30 लाखांपर्यंतचं नुकसान झालेलं आहे आणि 1 लाख किलोमीटर आपले रद्द झालेले आहेत। आणि या 4 दिवसामध्ये साधारण आपल्याला 2500 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत। तिनमाळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। जामनेर येथे नगर परिषदेसमोरील राष्ट्रमाता जिजाऊ चौकात बलिप्रतिपदेचे औचित्य साधून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे सम्राट चक्रवर्ती बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या पूजनाला सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। भारतामध्ये या 9 खंडांमध्ये अतिशय समतेचा राज्य निर्माण करणारा राजा म्हणजे 7 हृदयाच्या कप्प्यांमध्ये त्याचं व्यक्तिमत्व जपून ठेवावं असा निरागस मनाचा हा राजा त्याच्या काळामध्ये सिंधू संस्कृतीमध्ये जो विकास झाला सिंधू संस्कृतीमध्ये धान्याची कोठारा जी भरली गेली आणि म्हणून त्याला बळीराजा म्हटलं जातं। आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकवलेलं धान्य शेतकऱ्यांच्या कष्टाने निर्माण झालेली संपत्ती समभागी स्वरूपात वाटणारा असा हा बळीराजा आणि म्हणून बळीराजाची वैभवशाली परंपरा आहे। आजपासून 3500 वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण बघितला तर बळीराजाच्या काळामध्ये समृद्ध नगरांची निर्मिती झाली आणि त्याच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही। बळीराजाच्या राज्यामध्ये स्त्री पुरुष विषमता आपल्याला बघायला मिळत नाही। बळीराजाच्या राज्यामध्ये बळीसाहेब इतिहास आहे की बळीराजाने कधीही रणांगणामध्ये आर्य लोकांना किंवा ब्राह्मण लोकांना कधीही बळीराजाने पाठ टाकले नाही आणि म्हणून बहुजन समाजाचा एक महानायक बहुजन समाजाचा एक महासम्राट म्हणून बळीचं पूजन करणं या संपूर्ण बहुजन समाजाचं सगळ्यात मोठं नैतिक कर्तव्य आहे। मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि सगळ्याच पक्षाच्या नेते आणि कार्यकर्ते जे उपस्थित आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं बळीराजा पूजनाच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि यानंतर बळीचं पूजन वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत। परंतु बळीराजाच्या संदर्भामध्ये बळीपूजन करत असताना बळीची वैभवशाली संस्कृती आपण समजून घेतली पाहिजे। बळीच्या स्पर्धेमध्ये आजची राज्यव्यवस्था जर आपण बघितली तर कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात आपण बोलणार नाही। परंतु गेल्या 60-70 वर्षाचा इतिहास आणि त्याच्या मागचा 150 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला
तर सगळ्यात दयनीय अवस्था जर कोणत्या गटाची झाली असेल, सगळ्यात दयनीय अवस्था जर कोणाची झाली असेल तर ते मळीची झालेली आहे, शेतकऱ्यांची झालेली आहे. आणि म्हणून या देशाला सांस्कृतिक परंपरा असलेल्या बळीराजाच्या विचारांची, या देशाला सांस्कृतिक परंपरा विषमतावादी लोकांच्या विरोधात असलेला एक नेता समतावादी राज्यनिर्मितीच्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीचं राज्य कसं निर्माण करता येईल, बळीचं राज्य परत आपल्याला कसं निर्माण करता येईल या संदर्भामध्ये संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण बळीच्या त्या पावसाळ्या मी आदरणीय संजयदादा गरुड, जे के चव्हाण साहेब, माननीय चंद्रकांत बाविस्कर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, शंकरसिंह पैलवान, डॉक्टर नंदलाल पाटील, एस टी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माननीय राजेंद्र पाटील, आमचे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचं गेल्या 10-15 वर्षापासून एक पुरोगामी विचाराची संघटना नाही म्हटलं तरी जामनेर तालुक्यामध्ये आता जरी राजकीय पक्ष संभाजी ब्रिगेड झाला असला तरी एक वैचारिक संघटना म्हणून हे विचार मिळण्याचं काम चांगल्या पद्धतीने जे करतात असे आमचे मुलं गोम आले आणि संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रदीपभाऊ गायके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष माननीय किशोर पाटील, रविस्कर नाना, संदीपभाऊ नेरकर, मी सगळ्याच लोकांना विनंती करेन की त्यांनी मंचावर उपस्थित यावं, मंचावर यावं आणि बळीचं आपल्या शुभ हस्ते पूजन करावं. नमस्कार, आपण जामनेरमधील नगर परिषद या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज बलिप्रतिपदा या निमित्ताने आज या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी करण्यात आले. या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत या ठिकाणी संजयदादा गरुड जे उपस्थित आहे, आपण या संदर्भातली संपूर्ण माहिती यांच्याकडून जाणून घेऊया. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित केलेल्या बळीराजाच्या प्रतिमेच्या पूजनाच्या निमित्ताने उपस्थित सर्वपक्षीय नेते, सर्व उत्साही कार्यकर्ते, मी यांचं दिवाळीनिमित्त हार्दिक स्वागत करतो. एक चांगली भावना की या देशातला, या जगातला खरा पोशिंदा जो असेल, अन्नदाता म्हणतो आपण त्याला, तो खरं बळीराजा आहे. आणि बळीराजाच्या अशा या आनंदाच्या क्षणी आठवण देऊन त्याच्या प्रतिमेची, त्याच्या अवतारांची पूजा होणं हे औचित्य साधून एक चांगलं काम मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जामनेरच्या नगरपालिका चौकात आयोजित केलं, त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. बळीराजाची जाण राज्यकर्त्यांनी ठेवून वागलं पाहिजे, सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे. आज जो देशाला तारतो, देशाला जगवतो, देशाला टिकवतो, अशाच बळीराजाचे जर अशा पद्धतीने हाल होत असतील, आज निसर्ग साथ देत नाही, निसर्गाची अवकृपा आहे, शासन साथ देत नाही, शासनाची अवकृपा आहे, बाजारपेठेमध्ये भाव पडलेले आहेत, बाजारपेठ साथ देत नाही, मजूर साथ देत नाही आणि चारही बाजूने आज बळीराजा संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांचं मनोबल कमी आहे, ज्यांचं मनोधैर्य कमी आहे, ते आत्महत्येला प्रवृत्त होतात, हा वाईट विचार मनात आणतात आणि आपल्या कुटुंबाचा मागचा पुढचा विचार न करता कुटुंब अर्ध्यावर सोडून देतात. मी त्यांनाही आवाहन करू इच्छितो की जिद्द आणि चिकाटी आणि सचोटी उराशी बाळगून संघर्ष आम्हाला नारा आहे, भावी इतिहास आम्हाला आहे, या उक्तीप्रमाणे, या मूलमंत्राप्रमाणे शेवटपर्यंत त्यांनी झगडत राहावं, संघर्ष करत राहावा जीवनाशी. आणि असा अविचार जो येत असेल तो आजच्या दिवसापासून त्यांनी मनातून काढून टाकावा, कारण शेतकरीच जर संपला, बळीराजाच जर संपला, तर हा देशसुद्धा पुढे वाचू शकणार नाही. आणि लोक काय खातील आणि तो काय पिकवेल याच्याप्रमाणे लोकांनी त्यांना या अप्रवृत्तीपासून समज दिली पाहिजे, वाचवलं पाहिजे आणि त्यांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे. एक ना एक दिवस शेतकऱ्याचा नक्की उजाडेल, कारण हा देश कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याच्या ज्या वेलना होत आहेत, जे खोटे आश्वासनं राज्यकर्ते काही देत आहेत, ते पाळण्यामध्ये ते अपयशी ठरत आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यावर हे दिवस जरी येत असले
तरी थोडा काळ अजून संघर्ष करावा लागेल, संघर्षानंतर चांगला काळ येईलच। आणि मी पुन्हा एकदा या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना ही नूतन दीपावली सुख समृद्धीची भरभराटीची आनंददायी चिरदायी वैभवशाली जाओ अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो। बडी पूजनाच्या निमित्तानं मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वपक्षीय अभिवादनाचा कार्यक्रम आज नगरपालिका चौकामध्ये घेण्यात आला। खऱ्या अर्थानं जगभरामध्ये आणि भारतामध्ये ज्या वैभवशाली बहुजन समाजाच्या महानायकाचा इतिहास सांगितला जातो त्या इतिहासामध्ये सर्वात वैभवशाली जर इतिहास कोणाचा असेल तो बळीराजाचा आहे। हिरण्यकेशपूचा पंतू असलेला बळीराजा यांनी सिंधू संस्कृतीमध्ये अतिशय वैभव संपन्न असं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं। फक्त भारतापुरतंच नाही तर 9 खंडांमध्ये या बळीराजाचं राज्य त्यांनी स्वतः प्रस्थापित केलं होतं। बळीच्या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही। बळीच्या राज्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाने आणि संपन्न अशी शेती त्याने निर्माण केली आणि त्यामुळे धान्याची कोठारं यातून आत भरलेली होती आणि त्या काळामध्ये एकही भूकबळी झालेला आपल्याला दिसत नाही। धन्यवाद। सर्वप्रथम तालुका आणि शहर परिसरातील सर्व बहुजन बांधवांना मी गौरव दिनाच्या बळीराजा पूजनानिमित्त आणि गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। सर्वप्रथम मी संभाजी ब्रिगेडची भूमिका मांडताना आपणासमोर एवढंच सांगेल की या देशामध्ये या बहुजनांसाठी ज्या ज्या महापुरुष व महामानवांनी कामं केली विचार त्यांच्या उद्धारासाठी काम केलं त्या सर्व महापुरुषांचा इतिहास महामानवांचा इतिहास जगासमोर आणण्याचं मोठं कार्य मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मागील 50 वर्षापासून सुरू आहे आणि याचाच भाग म्हणून या जामनेर शहरामध्ये नगरपालिका चौकात प्रत्येक महापुरुषाचा स्मृतिदिन असो जयंती असो तो या ठिकाणी साजरा केला जातो आणि बलिप्रतिपदेच्या दिवशी म्हणजे आज पाडव्याच्या दिवशी बळीराजाच्या पूजनाचाही कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी केला जातो। आणि या ठिकाणी या विचारमंचावर या विचारपीठावर सर्वच राजकीय पक्षांना संभाजी ब्रिगेड आयोजित करून या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम करतो आणि या माध्यमातून संभाजी ब्रिगेड हा सुद्धा एक राजकीय पक्ष जरी असला तरी संभाजी ब्रिगेडची भूमिका ही असेल की राजकारणाच्या वेळेला राजकारण करायचं आणि इतर वेळेला आपण हे सर्व राजकीय वैर बाजूला सारून एका विचारपीठावर या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी या बहुजन समाजाच्या कल्याणासाठी एक लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र यावं अशीच भूमिका संभाजी ब्रिगेडची राहिली आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी असे कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते आणि सर्वच बहुजन बांधवांकडून मिळाला त्याबद्दल सर्वांचेच या ठिकाणी मी आभार मानतो। पुन्हा एकदा बळीराजा दिन म्हणजेच आपण एक गौरव दिन म्हणजे बळीराजा हा सर्वांचा एक गौरवशाली इतिहास असल्यामुळे गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो। पुन्हा एकदा आज या पाडव्यानिमित्त बळीराजा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। उद्याच्या भाऊबीजेच्याही सर्वांना शुभेच्छा देतो। पाहिलं ज्याप्रमाणे सिंधू संस्कृतीमध्ये बळीराजाचं राज्य होतं आणि सर्व प्रजाही सुखी होती त्याचप्रमाणे या युगात देखील आपला बळीराजा सुखी व्हावा यासाठी बलिप्रतिपदेच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेड त्याचबरोबर भारतीय सेवा संघ आयोजित सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम हा पार पाडलेला आहे। कॅमेरामन अक्षय जाधवसह मी मिनल चौधरी JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।